आज खरं म्हणजे अतिशय सुंदर हा सोहळा या ठिकाणी संपन्न झालाय आणि ज्यांना आपण पुरस्कार दिलाय अटलजींच्या नावाचा पुरस्कार हा ज्या प्रकारच्या ज्या उंचीच्या लोकांना दिला गेला पाहिजे त्या उंचीची सर्व मंडळी या ठिकाणी पुरस्कारार्थी बसलेली आहेत. आधी ज्यांना पुरस्कार मिळाला आणि आजही ज्यांना पुरस्कार मिळाला आणि प्रभाताईंच्या बद्दल खरं म्हणजे या ठिकाणी आपण काय बोलावं असा प्रश्न आपल्यासमोर पडतो. कधी कधी काही व्यक्तिमत्व इतकी मोठी असतात की त्यांचं वर्णन करण्याकरता शब्द देखील अपुरे पडतात. जी सेवा त्यांनी संगीताची केली आणि खऱ्या अर्थानं भारतीय शास्त्रीय संगीत हे जनमानसामध्ये रुजवण्याचं काम, हे सामान्य माणसापर्यंत पोचवण्याचं काम आणि त्यातूनच अनेक गायक गायिका यांना प्रेरित करण्याचं काम, त्यांना शिकवण्याचं काम हे त्यांनी या संपूर्ण आपल्या प्रदीर्घ अशा संगीतातल्या आयुष्यात केलंय. आणि म्हणूनच देशातले सर्वोच्च पुरस्कार देखील त्यांना प्राप्त झाले आहेत. आपण नेहमी असं म्हणतो की ही सगळी सृष्टी चालली आहे त्याच्यामध्ये एक लय आहे, त्याच्यामध्ये एक नाद आहे. आपण नाद ब्रह्म असा संगीतामध्ये उल्लेख करतो. हा जो काही ही जो लय आहे, हा जो नाद आहे, याची अनुभूती सामान्य माणसाला ज्यांच्या आवाजातनं व्हावी असा तो आवाज म्हणजे डॉक्टर प्रभाताई अत्रेंचा आवाज आहे. आणि त्यांनी देखील या ठिकाणी अनेक पुस्तकं लिहिली पण एनलाइटनिंग द लिसनर्स ज्याचा उल्लेख त्यांनी केला, ज्याचं प्रकाशन श्रद्धे अटलजींनी केलं, मला असं वाटतं ही संकल्पनाच किती विलक्षण आहे. उत्तम गायक असून केवळ चालणार नाही, तर ती गायकी ही कशा प्रकारे त्या ठिकाणी त्याची अनुभूती काय आहे हे समजणारे श्रोते देखील असले पाहिजेत. त्यातले बारकावे हे श्रोत्यांनाही समजले पाहिजेत आणि आपल्या भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये किती शक्ती आहे, किती ताकद आहे हे देखील श्रोत्यांपर्यंत पोचलं पाहिजे असा एक अतिशय मला असं वाटतं विलक्षण अशा प्रकारचा उपक्रम या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी केला. आणि म्हणूनच मला असं वाटतं की आज ज्यावेळी हा पुरस्कार त्यांना मिळाला त्यावेळी निश्चितपणे या पुरस्काराची उंची वाढली आहे आणि पुरस्कार देण्याची संधी मला मिळाल्यामुळे माझी देखील उंची वाढली आहे असं मी या निमित्ताने समजतो.